नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी रुपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वच्छता किंवा निर्मलता ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे संपूर्ण देश आपला स्वच्छ व्हावा तळागळापर्यंत स्वच्छतेचं महत्व पोहोचावं ही त्यांची इच्छा आणि मागच्या दोन वर्षापासून पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर आपण स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत स्वच्छता अभियानाअंतर्गत येणारा हा सगळा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळे विभाग आहेत जे या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये कार्य करतात यांना पारितोषिक देऊन त्यांचं प्रोत्साहन करण्यात येतं त्यांना आणखी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी पुढे सरसावण्याची एक संधी त्या निमित्ताने दिली जाते अशा प्रकारचं अभियान आपल्या संपूर्ण देश पातळीवर सुरू आहे आणि त्याला आपण बघतोय की मागील अनेक वर्षापासून भरभरून असा प्रतिसाद मिळतोय खरंतर गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सध्या सणाचं वातावरण आहे आणि एकदा श्रावण सुरू झाला की जी सणांची मालिका आपल्याकडे सुरू होते तेव्हा घरातली स्वच्छता हा घरातल्या गृहिणीचा एक प्रमुख भाग असतो पण होतं असं की आपण घरातली स्वच्छता करतो घरातला कचरा घराबाहेर टाकला की आपलं कचऱ्याशी किंवा स्वच्छतेशी असणारा संबंध संपला असं एक सर्वसामान्य अडी ही सवय लागलेली आहे पण ही सवय सोडून आपलं घर तर स्वच्छ असावंच पण आपला परिसर आपला देश आपला विभाग हे सगळं स्वच्छ असावं त्या आपल्याला आपल्यालाही निरोगी आरोग्य जगता येऊ शकता असा एक विचार पुढे येणं हा फार महत्वाचा आहे किंबहुना स्वच्छता हा स्वभाव झाला पाहिजे स्वच्छता हा आपला एक धर्म झाला पाहिजे अशा पद्धतीने मनामनामध्ये मना स्वच्छतेचं महत्त्व रुजवण्यासाठी हे एक अनोखं अभियान आपण राबवत आहोत मंडळी आणि या अभियानाअंतर्गत नवी मुंबई हा जो विभाग आहे त्याला मागील दोन वर्षापासून स्वच्छतेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर त्याचा मिळालेला आहे त्यांना आणि देशपातळीवर नववा नववा क्रमांक मिळालेला आहे घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातनं त्यांना देशपातळीवर पहिला क्रमांक मिळालेला आहे तर विषय खूप चांगला आहे गणरायाच्या या सगळ्या मंगल प्रसंगामध्ये आपण हा संदेश जो आहे आजच्या कार्यक्रमात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा आजच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तो सुरुवातीला सांगते आजचा आपला विषय आहे स्वच्छता ही सेवा आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आम्ही मुद्दाम नवी मुंबईवरूनच गेसनं आमंत्रित केलेला आहे त्यांचा परिचय करून देते ते आहेत तुषार पवारजी अवर सचिव आहेत सर मंत्रालयामध्ये पण सध्या तीन वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग इथे प्रतिनियुक्तीने ते कार्य करत आहेत मागच्या दोन वर्षापासून जसं मी सांगितलं त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे तर कशा पद्धतीने त्यांनी हा सगळं व्यवस्थापन केलेलं आहे कशा पद्धतीने परिसर स्वच्छ करण्यासाठी जनसामान्यांचा सहभाग मिळवून घेतलेला आहे या सगळ्या विषयावर त्यांच्याकडनं आपण माहिती घेणार आहोत तेव्हा तुमच्याही मनात प्रश्न असतील तर थेट या नंबरच्या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आमचे नंबर आहेत चा आम आम दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य आणि शून्य दोन दोन हा एसटीडी कोड आहे मोबाईल धारकांनी देखील या कोडचा वापर करायचा आहे तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते सर आपल्या सखीच्या मंचावर मी मनापासून स्वागत करते जसं मी म्हणाले ना ही की जिथे स्वच्छता असते ना तिथेच परमेश्वराचाही वास असतो असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि म्हणून मग या सगळ्या सणांच्या गडबडीमध्ये लगबग असते की घर स्वच्छ करायचं आपला परिसर स्वच्छ करायचा वगैरे पण हा स्वभाव बनला पाहिजे हा धर्म बनला पाहिजे या दृष्टिकोनातून हे जे काही प्रचंड छान असं अभियान सुरू आहे आणि त्याला भरपूर प्रतिसाद मला वाटतं मिळतो आहे आणि यावर्षी तो, तो तुम्हाला अनुभवासही आलेला आहे पण सुरुवातीला मला ना थोडंसं जाणून घ्यायचंय कारण स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ सर्वेक्षण किंवा स्वच्छता ही सेवा हे शब्द आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत पण हे उपक्रम वेगळे वेगळे कसे आहेत थोडस जरा सविस्तर या उपक्रमांविषयी सांगता येईल सर्वांना सर्वप्रथम माझ्यात प्रेस स्वच्छ नमस्कार <hihihi> आपण आताच म्हणजे स्वच्छता ही सेवा आजचा हा विषय आजचा कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे ज्यांनी आपल्या विचारातून तर कृतीतून स्वच्छतेचा जो वसा आपल्या देशाला घालून दिला असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आपल्या देशाचे सर्वप्रथम स्वच्छतेचे अग्रदूत असं नक्कीच म्हणता येईल अशा या महान नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा एक आ, लोक चळवळ म्हणजे लोकाभिमुख कार्यक्रम याची सुरुवात दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौदा रोजी केंद्र शासनामार्फत करण्यात आली तर राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे आपल्या सत्याग्रहाच्या चळवळीत किंवा स्वराज्याच्या चळवळीत सर्व लोकांचा सहभाग घेतला प्रत्येक घटकापर्यंत ते पोहोचले आणि त्या प्रत्येक घटकाला या स्वराज्याच्या चळवळीत सामील करून घेतलं त्याच धर्तीवर ह्या ज्या महात्मा गांधींनी आपल्या स्वच्छ आणि सुंदर भारताचं जे स्वप्न बघितलं होतं ते जर आपल्याला साकार करायचं असेल तर ह्या आपल्या प्रत आपल्या देशातील प्रत्येक घटकाला म्हणजे स्वच्छता ही फक्त शासनाची किंवा नगरपालिकेची जबाबदारी न राहता तर प्रत्येक नागरिकाचा याच्यात समावेश झाला पाहिजे आणि ह्या लोकांच्या सहभागातून आपल्याला एक स्वच्छ आणि सुंदर भारताचं जे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिलं होतं ते साकार करायचं होतं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान हे दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौदा रोजी सुरू केलं आणि आता एक दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी या अभियानाला चार वर्ष पूर्ण होत आहेत तर ह्या चौथ्या म्हणजे चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता ही सेवा हे कॅम्पन आपण मागच्या वर्षी मागच्या वर्षी याचं पहिलं वर्ष होतं आणि हे दुसरं वर्ष स्वच्छता ही सेवा म्हणजे पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर आपल्या महात्मा गांधीची जी जयंती आहे दोन ऑक्टोबर पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा एक स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा म्हणून केंद्र शासनामार्फत हा साजरा केला जात आहे तर ह्या स्वच्छता ही सेवा या पंधरवाड्या बद्दल मी थोडक्यात सांगू इच्छितो की म्हणजे की फक्त स्वच्छता ही सेवा म्हणजे फक्त स्वच्छता याच्यात अपेक्षित नाहीये तर याच्यात प्रत्येक घटकाचा समावेश करून घेण्यात आला म्हणजे याच्यात फक्त साफसफाई करणे हा उद्देश नाही तर त्याच्यात तुम्हाला काय काय याच्यात स्वच्छतेच्या अनुषंगाने जे इतर घटक आहे त्यांचाही समावेश याच्यात म्हणजे हा पंधरा दिवसाचा पूर्ण कार्यक्रम याच्यात देण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्यात थोडक्यात सांगता येईल तर पंधरा ते सतरा ऑक्टोबर दोन सुरुवातीला आपल्या सर्व आपल्याला श्रमदान करायचे म्हणजे श्रमदान मोहीम दोन दिवसात आहे त्याचबरोबर जे शाळेतले विद्यार्थी म्हणजे आपल्या भारताचं जे भविष्य म्हणता येईल स्वच्छताच्या दृष्टिकोनातून तर त्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आपण स्वच्छतेबाबत निबंध स्पर्धा आयोजित करणे चित्रकला स्पर्धा आयोजित करणे नंतर सतरा तेवीस ऑक्टोबरच्या दरम्यान जे आपली सोसायटी किंवा जे आपल्या गृहनिर्माण संस्था आहे त्यांच्या माध्यमातून कचरा वर्गीकरण करणे त्यांच्या कचरा वर्गीकरणाबाबत त्यांना मार्गदर्शन करणे यासारखे कार्यक्रम राबवणे नंतर सव्वीस ऑक्टोबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आपले रेल्वे स्थानके बस स्थानक यांची स्वच्छता करणे त्याचबरोबर विविध आपल्या सोसायट्यांची स्वच्छता आणि स्वच्छता मोहीम राबवणे त्याचबरोबर या स्वच्छता ही सेवा म्हणजे या स्व स्वच्छते कोणतंच काम हे म्हणजे कलचादार जे स्वच्छता ही स्वच्छता ही त्याच म्हणजे हे सुद्धा एक उच्च दर्जाचं काम आहे तर जे ही स्वच्छता ही ज्या सफाई कामगारांमार्फत केली जाते तर त्या सफाई कामगारांनाही आपण सन्मान दिला पाहिजे की जे आपला जो आपला रोजचा कचरा जो साफ करतात आणि जे आपलं स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून म्हणजे स्वतःच्या आरोग्याच्या एकूण आपलं एक चांगलं आरोग्य देण्यासाठी धडपड करत असतात तर त्यांचंही त्यांना मार्गदर्शन करावं त्यांच्यासाठी हेल्थ कॅम्प आयोजित करावे तर हाही उद्देश म्हणजे त्या हा त्यांच्यासाठी एक कार्यक्रम याच्यात राबवण्यात येणार आहे अशा प्रकारे दृष्टीने म्हणजे फक्त स्वच्छतेबरोबरच ह्या सर्व गोष्टीचा समावेश करून हुँ. एक चांगला स्वच्छतेकडून आपल्या एक चांगल्या पर्यावरणाकडे जाण्यासाठी हा पंधरवाडा आपण साजरा करत आहोत बरं वा असं खूप छान सांगितलं तुम्ही म्हणजे हा मुद्दा तर इतका महत्वाचा आहे ना की जे सफाई कामगार रोज उठून आमचा कचरा उचलतात स्वतःचा जीव धोक्यात घालतात एका दृष्टीने कारण अना, ते अनारोग्याच्या ठिकाणी ते सगळं कार्य करत असतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं त्या अनुषंगाने ते काम करत असतात तर ते काम कमी नाही उलट सगळ्यात उच्च कोटीचं काम आहे असं म्हणता येऊ शकतं आणि मग अशा कुठल्या तरी निमित्ताने त्यांचा एक सन्मान करणं त्यांना एक प्रोत्साहन देणं हा या अभिनयात उपक्रम आहे आणि तो खूपच चांगला आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण सर मग याच्यामध्ये ते स्वच्छ सर्वेक्षण हा जो भाग आहे तर स्वच्छ सर्वेक्षण नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने सर्वेक्षण करून पारितोषिक या या विभागाला मिळालेलं आहे त्यांचे निकष काय ठरवतात कशा पद्धतीने ठरवतात त्याबद्दल काही सांगता स्वच्छ सर्वेक्षण आता हा शब्द म्हणजे जवळजवळ परवलीचा शब्द झालाय जवळ सर्व लोकांना स्वच्छ सर्वेक्षण आता मोठ्या प्रमाणात सर्व लोकांना म्हणजे त्याच्याबद्दल हा शब्द माहितीचा झालाय फक्त याच्यात डिटेल्स काय म्हणजे याच्यात नक्की प्रक्रिया कशी चालते हो। हे बऱ्याच लोकांना अजून त्याच्या बाबतीत अज्ञानी किंवा म्हणजे त्या बाबतीत पूर्ण माहिती नाहीये म्हणजे कसं आहे स्वच्छता एक निरंतर प्रक्रिया आहे म्हणजे कसं आज आपण केलं की उद्या ते थांबवलं तर ते असं हे चालणार नाही म्हणजे स्वच्छता एक निरंतर प्रक्रिया ती आपल्याला पूर्णतः कंटिन्युअसली चालू ठेवावी लागते तरच कोणताही घटक म्हणजे तरच आपल्याला ती कायमस्वरूपी त्याच्यात हे करतेचा एक तो भाग आहे अविभाज्य घटक आहे तर पूर्वी कसं होतं म्हणजे स्वच्छता एक काही नगरपालिकांपुरत मर्यादित होतं म्हणजे काही काही नगरपालिका स्वच्छ काही नगरपालिका किंवा काही असे शहर होते की नाही हे आपल्याकडनं होऊच शकत नाही म्हणजे आपल्याकडं आर्थिक पाठबळ नाही तांत्रिक ज्ञान नाही किंवा लोकही आपल्याकडं लोकांचं आपल्याला सहभाग मॅनपावर नाही आणि लोक म्हणजे लोकांचा सहभागी आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे आपण म्हणजे काय स्वच्छता म्हणजे आपला विषय नाही असा एक काही शहरांचा किंवा याचा एक दृष्टिकोन बारे, बारे। एक तयार झाला होता तर त्या अनुषंगाने एक स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व शहरात एक निकोप स्पर्धा असावी म्हणजे एक त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपल्या आपल्या म्हणजे शहरात काय करणं अपेक्षित आहे त्याच्यातून आपलं शहर शहर आपल्या जे शहर कधी स्वच्छतेच्या बाबतीत जे मागे होते ज्यांनी कधी विचारही केला नव्हता त्यांनाही या स्पर्धेत समावेश करून त्यांच्यातही ही स्वच्छतेची चळवळ रुज रुजवावी रुजवा या व्यापक उद्देशाने उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण हे सण म्हणजे मोठ्या सुरुवातीने खऱ्या अर्थाने दोन हजार सोळामध्ये सर्वप्रथम राबवण्यात आलं तर एक स्वच्छ सर्वेक्षणाचं आता हे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार मध्ये सुरुवातीला फक्त पंचाहत्तर शहरांचा समावेश होता याच्यात सुरुवातीला मोठे शहर होते त्याच्यात नंतर दोन हजार सतरामध्ये याची व्याप्ती वाढवण्यात आली याच्यात मध्ये नंतर चारशे चौतीस शहरांचा दोन हजार दो सतरामध्ये दो दो समावेश करण्यात आला समावेश झाला दोन हजार अठरा साली जे सर्वेक्षण पार पडलं दोन हजार अठरा सर्वेक्षण आता ऑलरेडी झालेलं आहे तर त्याचा चार हजार दोनशे शहरांचा समावेश करण्यात आला होता आणि आता जे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणवीस आता सुरू झालंय तर याच्यात भारतातील सर्वच शहरांचा समावेश करण्यात आलाय म्हणजे जसंही सुरू झालं त्याच्यानंतर त्याची व्याप्ती वाढत गेली त्याचबरोबर त्याच्यात जे आजच्या अनेक कालानुरूपचे जे, जे चेंजेस झाले काही घटक नवीन जे जे चेंजेस म्हणजे जे घटक ऍड करायचे होते ते बऱ्याच गोष्टी त्याच्यात ऍड केल्या गेल्या त्याच्यात जास्तीत जास्त पारदर्शकता मिळते आता मी मुद्द्यावर होतो स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे नक्की याच्यात काय बघितलं जातं की लोकांना की स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे याची प्रक्रिया कशी चालते <laughs> आणि आम्हाला फक्त हे कळतं की ह्या विभागाला या शहराला या गावाला या महानगरपालिकेला बक्षीस मिळाले पण त्यांनी कुठल्या निकषां अन्वये हे बक्षीस दिलेलं आहे हे जाहीर केलेलं आहे याविषयीची थोडीशी कुतूहल सर्वसामान्यांच्या मनात असेल तर ते कुतूहल आपण नक्कीच दूर करूया तत्पूर्वी आपल्याला बुलढाण्यावर प्रश्न आहे विष्णू प्रश्न विचारतात हॅलो बोला विष्णूजी हॅलो नमस्कार नमस्कार मॅडम हे कचऱ्यांपासून लोकांना सांगून सांगण्यात यावे की कचरा कसा करू नये कचऱ्यापासून दुष्परिणाम कसा होतो याचे नियोजन कसे केले जावे नक्कीच आहे जे महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जनजागृती सर हा या अभियानातला मला वाटतं आत्माच आहे तो oh, oh, oh. Okay, जे, जे हो की नाही म्हणजे जे गांधीजींचं स्वप्न होतं की प्रत्येकाला याचं महत्व कळलं पाहिजे ते या अभियाना अंतर्गत आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत तर जनजागृती विष्णूजी हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर सर बोलतीलच परंतु जो मुद्दा आपला आता सुरू होतो ना uh -huh. सर आधी त्या मुद्द्यावर येऊयात की हे जे बक्षीस जाहीर केल्या जातं तर त्याचे काय निकष असतात नेमके आणि नंतर आपण विष्णूजींच्याही प्रश्नाला उत्तर देऊयात मी आताच म्हटल्याप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे दोन हजार सोळा साली हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं तर हे स्वच्छ सर्वेक्षणाच्या कार्यपद्धतीत मुख्यत्वे आपण याच्यात तीन पार्ट असतात म्हणजे त्याच्यात फक्त स्वच्छता ही शहराची स्वच्छता हा एक पार्टच म्हणजे फक्त तेवढंच बघितलं जात नाही तर त्याची सर्वप्रथम सुरुवात असते म्हणजे ती तुमचा कचरा घरोघरी जाऊन तुमचा कचरा गोळा केला जातो नगरपालिका आधी किंवा त्या शहरात घरोघरी जाऊन कचरा नगरपालिकेमार्फत गोळा केला जातो का तो कचरा त्याच दिवशी डंपिंग ग्राउंड पर्यंत ट्रान्सपोर्ट केला जातो ने वाहून नेला जातो का नंतर त्या कचऱ्याचं वर्गीकरण घरोघरी कचरा ओला कचरा किंवा सुका कचरा असं वर्गीकरण होतंय का नंतर तो डंपिंग ग्राउंडवर गेल्यानंतर त्याच्यावर काय प्रक्रिया होते तो असाच टाकून दिला जातो की त्याच्यापासून काय त्याच्या प्रक्रिया करून कंपोस्ट निर्मिती किंवा त्याच्या प्रक्रिया करून काय अजून बायोगॅस वगैरे अशा काही प्रक्रिया केल्या जातात का त्याचबरोबर त्या शहरात वैयक्तिक शौचालय किती उपलब्ध आहे घरगुती शौचालय त्यांनी बांधले का वैयक्तिक शौचालयांची उपलब्ध होते का अशा अनेक घटकांचा या गोष्टीत समावेश असतो याचा एक त्याच्यात एक माहिती आधी विचारली जाते त्याच्यात आपल्याला डॉक्युमेंट म्हणजे पेपर सबमिट करावं लागतं की असं असं त्यांनी जे प्रश्नावली दिलेली असतात त्याच्याप्रमाणे आपल्याला पेपर सबमिट करून त्याच्याप्रमाणे एक तो मेजर त्याला मार्क्स असतात वन फोर त्याला मार्क्स असतात नंतर हा झाला डॉक्युमेंटेशनचं म्हणजे आपण जी आपण जी माहिती देतो कॉर्पोरेशन जी त्यांनी जे विचारलेलं असतात की तुमच्या शहरात ह्या फॅसिलिटी आहे त्याचा तुम्ही डॉक्युमेंटरी प्रूफ द्या तुम्ही कामगारांना सुविधा देतात का लेबर त्यांना क्लोज मास्क वगैरे देतात का त्यांची अटेंडन्स प्रॉपर बायोमेट्रिक घेतात का तुमच्याकडं वैयक्तिक शौचालय वगैरे या अनुषंगाने एक प्रश्नावली असते आणि त्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने आपण सर्व आपण डॉक्युमेंट तयार करतो आणि ते आपण ते डॉक्युमेंट चेक केले जातात हा एक पार्ट झाला म्हणजे ही थेरोटिकल झाली आपण ही जी माहिती देईल ती कॉर्पोरेशन मार्फत किंवा शहरामार्फत जी माहिती दिली जाईल हा एक पार्ट झाला okay. त्याला मार्क्स असतात दुसरा पार्ट म्हणतात हे डॉक्युमेंट आपण सबमिट केल्यानंतर एक केंद्र शासनामार्फत एक त्रयस्त संस्थेमार्फत याची पडताळणी केली जाते म्हणजे फक्त आपण सांगितलं हो आपण फक्त सांगितलं की कारशन नाही आमच्याकडे सर्व या गोष्टी होतात आमच्याकडे सर्व कचरा वर्गीकरण होतं आमच्याकडे कचरा घरोघरी जाऊन गोळा केला जातो सर्व वैयक्तिक शौचालय त्यांना पाणी पुरवठा केलाय वगैरे सर्व असं एक त्रयस्त संस्थेमार्फत त्याची परत पडताळणी केली जाते की खरोखरच तुम्ही जे डॉक्युमेंट मध्ये जे पॉईंट जे मेन्शन केले तुम्ही आमच्या शहरात तुमच्या शहरात ह्या फॅसिलिटी उपलब्ध असं तुम्ही म्हणताय पण त्या खरोखरच उपलब्ध आहे का नाही ते तिथे जाऊन परत एकदा पडताळणी केलं जाईल डायरेक्ट ऑब्झर्वेशन म्हणतात हा पार्ट असतो म्हणजे त्याच्यावर परत मार्क दिले जातात आणि समजा त्याच्यात आपण जी माहिती दिली असते सुरुवातीला ती सर आम आमच्याकडे असं असेल आणि ती जर याच्यात आढळून ना आली नाही त्यांना याच्यात त्या तर संस्थेला तर त्याचा परत निगेटिव्ह मार्किंग असतं आपले मार्क्स तिथे कमी केले जातात आणि ह्याच्यानंतर याला मार्क्स त्याच्यात नंतर तिसरा महत्वाचा फॅक्टर सिटीजन फीडबॅक म्हणजे फक्त कॉर्पोरेशनने सांगितलं आणि नंतर त्रेस्त संस्थेमार्फत <laughs> पडताळणी केली बरोबर आणि म्हणून तुम्हाला मार्क्स मिळतील किंवा शहराचं रँकिंग त्याच्यावर नुसतं होईल तर ते नाही तर त्याच्यावर सिटीझन फीडबॅक सुद्धा एक ठेवला आहे म्हणजे नागरिकांना नागरिकांकडून प्रत्यक्ष विचारलं म्हणजे आपल्या एरियात किंवा ज्या शहरात ज्यांचे नागरिकांचे नंबर जे केंद्र शासनाच्या टीमकडे असतात त्यांना फोन करून इंडिपेंडेंटली विचारलं जातं म्हणजे त्यांना त्या संस्थेमार्फतच फोन केला जातो आणि विचारलं जातं की हे जे तुमच्या शहरात हे खरोखरच होतं का तुम्ही कचरा वर्गीकरण करता का तुमचा कचरा गोळा केला जातो का तुमच्याकडे जे वैयक्तिक सार्वजनिक समुदाय शौचालय तिथं लाईट पाणी ही व्यवस्था आहे का म्हणजे पडताळणी थोडक्यात म्हणजे पूर्ण पारदर्शक प्रक्रिया आहे हे केल्यानंतर मग त्या पूर्ण याचं क्लब हे सर्व एकत्र करून नंतर सर्व मग त्याच्यात रँकिंग काढलं जातं ते शहराला तसं म्हणजे पूर्ण पारदर्शकता इथे पाळल्या जाते आणि नागरिकांकडनं मतं घेतली जातात हे सगळ्यात महत्वाचं कारण सरकारी यंत्रणे माध्यमातूनच फक्त हे रँकिंग ठरवलं जातं असं नाही तर नागरिकांचं मत हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो काशीगंगाबाग जळगाववरनं प्रश्न विचारतात ते काय म्हणतात बघूयात हा नमस्कार नमस्कार। ओ, आ, हो नमस्कार मॅडम नमस्कार हो स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असते मॅडम आणि हा स्वच्छता अभियान राबवल्यामुळे खूप फरक पडलाय आणि बऱ्याच सोसायटीमध्ये तर खत निर्मिती करून भाजीपाला फुलांची लागवड केली जाते खूप चांगली गोष्ट आहे आणि मॅडम माझा प्रश्न असा होता की जे सफाई कामगार असतात तर त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते नक्कीच काशीगंगा खूप महत्वाचा प्रश्न आहे मगाशी थोडासा सरांनी उल्लेख केला होता त्यांना पारितोषिक देऊन या अभियानांतर्गत त्यांना प्रोत्साहित केलं जातं पण त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते उपायुक्त आहेत घनकचरा व्यवस्थापन नवी मुंबई महानगरपालिका इथून ते आलेले आहेत आणि आपल्याला माहिती देतात सर ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला एक खूप छान प्रश्न होता काशीगंगा जळगाववरनं विचारत होत्या की आपण जे हे स्वच्छता करणारे जे कामगार आहेत यांच्या आपण यांना प्रोत्साहन म्हणून या अभियानांतर्गत पारितोषिक देऊ त्यांचा सन्मान करू परंतु संपूर्ण काळच एरवी त्यांच्या आरोग्याची काळजी हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण काय योजना राबवली जाते शासनामार्फत निश्चितच मी आता बोललो की म्हणजे सुरुवातीलाच बोललो होतो की कोणतंच काम हे कोणतं कमी प्रतीचं नसतं आज आपल्याकडे जे स्वच्छतेचे जे आपले कामगार स्वच्छता कामगार जे आपले शहराची साफसफाई करतात त्यांचंही आरोग्य दृष्टीने तेवढंच महत्वाचं आहे किंवा ते सुद्धा एक म्हणजे एक ते सुद्धा माणूसच आहे आणि त्यांना त्या दृष्टीने आपण जेवढ्या फॅसिलिटी आणि त्यांच्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही प्रत्येक शहराची प्रत्येक नगर नगरपालिकेची नगर प्रत्येक नगरपालिकेची जबाबदारी म्हणजे दृष्टीने मी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये जे डॉक्युमेंटेशनचा पार्ट सांगितला त्याच्यात सुद्धा म्हणजे याच्यासाठीच यांना कामगारांच्या याच्यासाठी महत्व दिलं गेले की स्वच्छ सर्वेक्षणचं ते रँकिंग होतं त्याच्यात ते एक पार्ट असं पण आहे की तुम्ही तुमच्या कामगारांना म्हणजे सर्व जे आवश्यक हेल्थच्या दृष्टीने ज्या सोयीसुविधा आहे म्हणजे ते हँडलोज असतील मास्क असतील गंबूट असतील तर ह्या फॅसिलिटी तुम्ही पुरवल्यात का त्यांना तर हा एक मार्किंगचा विषय झाला पण एक नगरपालिकेच्या दृष्टीने ही आपली जबाबदारी आहे की प्रत्येक जो सफाई कामगार आहे त्याला आपण म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहे ज्या म्हणजे हँड असतील मास्क असतील किंवा गंबूट असतील साफसफाई करताना या गोष्टी उपलब्ध करून देणं आणि त्याची पडताळणी करणं ते त्यांना दिल्या जातात का नाही म्हणजे आपल्या कॉर्पोरेशन मार्फत असेल कॉर्पोरेशन किंवा कॉन्ट्रॅक्टर मार्फत असेल कॉन्ट्रॅक्ट मार्फत हे प्रत्येक कॉर्पोरेशनचं बघणं जबाबदारी आणि ही आमच्या म्हणजे प्रत्येक कॉर्पोरेशन मार्फत ही पडताळणी त्याच्यामुळे केली जाते की हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं का नाही त्याचबरोबर आता म्हणजे कामगारांनाही दृष्टीने मी एक सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा स्वतःहून आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक हो आहे बऱ्याच वेळा नगर ते नगरपालिकेमार्फत दिले जातात पण ते बऱ्याच वेळा घाम येतो म्हणून लोक घालत नाही वगैरे त्या दृष्टीने आम्ही म्हणजे त्या दृष्टीने त्या कामगारांचंही प्रबोधन करणं आवश्यक हो आहे म्हणून आम्ही वेळोवेळी त्यांचे आम्ही आरोग्य शिबिरं ठेवतो त्याच्यात त्यांना मार्गदर्शन केलं जातं की हे ग्लोव्स घालणं मास्क घालणं तुमच्यासाठी का आवश्यक आहे म्हणजे तुम्हालाही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची तर त्यांच्या दृष्टीने तसं स्वच्छता हे आम्ही तिथं आम्ही आयोजित केले जातात त्यांना 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 आरोग्य हेल्थ कॅम्प आपण लावतो त्यांच्या आरोग्याचं रेग्युलर चेकअप करतो त्याच्यात त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्याच्यातून हे सर्व हे स्वच्छता गोष्टी का पाळणं आवश्यक आहे का घालणं हो आवश्यक आहे त्याचं वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलेलं बरोबर आहे सर मेडिकल प्रो, प्रोविजन जे काय आहे ते आपण फ्रीमध्ये त्यांना अवेलेबल करून देतो का अशी काही व्यवस्था हो हो म्हणजे आता कसं आपलं ईएसआयसी जे असते आपलं म्हणजे चे हॉस्पिटल कामगारांसाठी चे हॉस्पिटल हो, असतात तर त्याच्यात त्यांच्या पगारातला आणि कॉर्पोरेशन मार्फत चार टक्के आणि त्याच्या पगारात पगारातून दीड टक्के असं कॉन्ट्रीब्युशन ईएसआयसी कॉन्ट्रीब्युशन आपण पगारातून कंपल्सरी कट करत असतो म्हणजे कॉर्पोरेशन मार्फतच ते दिलं जातात असतो त्या दृष्टीने त्यांनाही एसआयसी हॉस्पिटलमध्ये त्यांना इमर्जन्सी मेडिकल जेव्हा निर्माण होते तेव्हा ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर मोफत उपचार केले जातात नक्कीच नक्कीच एकूणच काय तर स्वच्छता कामगारांच प्रबोधन नाही तर सर्वांच प्रबोधन होणं या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे आणि प्रबोधन हा या सगळ्या अभियानाचा आत्मा आहे मगाशी आपण ते बोललो पण यामध्ये जनसहभाग म्हणजे हे अभियान आहे पण हे फक्त महानगरपालिकेचं शासनाचं किंवा नगरपालिकेच कार्य आहे असं चित्र नाहीये तर हे अभियान सर्वसामान्यांचं आहे जनसामान्यांचं आणि त्यांचा सहभाग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर आपण नवी मुंबईमध्ये हे अभियान राबवत असताना हा जनसामान्यांचा सहभाग कशा पद्धतीने मिळवला मी सुरुवातीलाच म्हटल तो मॅडम की स्वच्छता एक निरंतर प्रक्रिया आहे म्हणजे कोणतंही शहर किंवा कोणतंही नगरपालिका असेल कोणती सिटी असेल ही ही स्वच्छ राहू शकते म्हणजे जेव्हा स्वच्छ राहू शकते की जोपर्यंत त्या नागरिकांचा सहभाग आपल्याला जोपर्यंत मिळत नाही त्या शहरातला हो, हो, हो. तोपर्यंत कोणतंही शहर हे आपण म्हणजे आता आपण जर विचार केला तर आपण परदेशातून जाऊन येतात लोक तिथं म्हणतात की अरे तिथं खूप स्वच्छता त्या मानाने आपल्या भारतात काहीच नाही म्हणजे आपण हे करत नाही पण मी तेच आता आपण जेव्हा हु ऑब्झर्व करतो की आपला जो रस्त्यांवर किंवा सर्व सार्वजनिक ठिकाणी जो कचरा पडतो तो म्हणजे कुठून बाहेरून किंवा आकाशातून तो येत नाही तो साहजिकच आहे तो आपला आपल्यामार्फतच तो टाकला जातो आपणच असतो कचरा आपणच असतो म्हणजे आपण त्याच्यातलं घडत की आपणच करत असतो आज म्हणजे सकाळी जे सकाळी आपले सा, सहा वाजता जे सफाई कामगार साफसफाई सुरू करतात ते त्यांना कोणामुळे करावे लागते की आपण दिवसभरात जो कचरा आपण वेळोवेळी जाताना येताना जो टाकलेला असतो तोच कचरा त्यांना साफ करावा लागतो आणि त्याच्यामार्फतच म्हणजे हे करावं लागतं की जो ही सवय जर आपण लावून घेतली की मी हे माझं शहर आहे म्हणजे आपण जसं आपण घर आपण आपल्या घरात कधी आपण म्हणजे कचरा टाकत नाही आपल्या घरात कधी आपण थुंकत नाही पण तेच आपण घरात बाहेर पडल्यावर आपण एक म्हणजे एक हो मानसिकता आपन... आहे ना आपल्याकडे फार रुजणं महत्वाचं आहे म्हणजे परदेशामध्ये जी आपण तुलना करतो की फॉरेन कंट्रीज किती स्वच्छ असतात आणि बाहेरही तुम्हाला सगळं स्वच्छ दिसतं तर याचं कारण हे आहे की जसं माझं घर आहे तसा माझा देश आहे तसं माझा रस्ता माझा परिसर आहे असं समजून ते लोक तिथे वागत असतात हा त्यांच्या स्वभावामध्ये भिनलेला भाग आहे आपल्याकडे हेच होणं फार महत्वाचं वाटतं की हा स्वभावाचा भाग बनला पाहिजे म्हणजे दहा वेळा बाहेरही कचरा टाकताना आपण विचार केला पाहिजे ही जी मानसिकता आहे ना हेच मुळात बदलणं फार महत्वाचं आणि तुम्ही जे सांगताय ते फारच महत्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यावर अजून बोलूयात सर औरंगाबादवरनं अरुण दौंगे यांचा फोन आहे हॅलो बोला अरुणजी नमस्कार दोघांनी माझा मी औरंगाबादून बोलतोय अरुण डोंगे बोला तर स्वच्छता ही सेवा या संकल्पनेला बळकटी मिळावी किंवा या संकल्पनेला किंवा जनमानसामध्ये ही संकल्पना प्रभावीपणे रुजावी याकरिता जिल्हा प्रशासनाने जे स्वच्छागृहे असतात यांच्यासाठी काही बक्षीस योजना आयोजित करून सकारात्मक परिणाम यावर पडू शकतो का स्वच्छता गृहांच्या संदर्भात प्रश्न आहे अरुणजी आपला हा पर्टिक्युलरली पर्टिक्युलरली स्वच्छता स्वच्छते स्वच्छाग्रही असतात स्वच्छाग्रही असतात त्यांच्यासाठी काही जिल्हा प्रशासनाने स्थानिक ठिकाणी बक्षीस योजना आयोजित केली तर या योजनेवर काही सकारात्मक परिणाम होऊ शकतो का बर शेवटी प्रोत्साहन बक्षीस योजना या संदर्भातला त्यांचा मुद्दा आहे काय सांगा नक्कीच म्हणजे आपण जे हे सांगितले की कोणत्याही गोष्टीला थोडंसं म्हणजे आपल्याला बळकटीकरण करायचं असेल की ती योजना चांगल्या प्रकारे लोकांमध्ये रुजवायची असेल तर सा प्रोत्साहन पण आपण दिलं तर नक्कीच त्याच्यात ह्या गोष्टी म्हणजे थोड्याशा या गोष्टींच याच्यात जास्त प्रमाणात करता येतो लोकसहभाग आपल्याला नक्कीच वाढवता येतो तर आता प्रत्येक नगरपालिका असेल प्रत्येक शहर असेल जिल्हा प्रशासन या दृष्टीने कार्य करतातच आहे म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी फक्त याचं स्वरूप वेगळं आहे आता नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही आम्ही स्वच्छ सोसायटी स्पर्धा ही दरवर्षी घेतो त्याच्या म्हणजे ज्या सोसायटीमध्ये स्वच्छता असते किंवा ज्या सोसायटीत कचरा वर्गीकरण चांगल्या प्रकारे केले जाते त्याचबरोबर कचरा प्रक्रिया त्या सोसायटीत केली जाते आणि जे लोक स्वच्छतेशी आगृत आहे तर त्यांना नक्की म्हणजे त्यांना दरवर्षी आम्ही पारितोष वॉर्ड वाईज पारित दिले जात ज्या शाळा स्वच्छताच्या बाबतीत चांगलं काम करतात त्यांना आम्ही पारितोषिक दिले जातात आता गणपती उत्सव सुरू आहे तर आम्ही आता नगरपालिकेमार्फत आम्ही एक योजना आम्ही आता घोषित केली की जे गणपती मंडळ जास्तीत जास्त पर्यावरणपूरक देखावे सादर करतील पर्यावरणपूरक ते सज सा, सजावटीचं सा साहित्य वापरतील आणि जे याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त हे केलं म्हणजे करणपूरक असतील त्या मंडळाने प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे नक्कीच आपल्याला याच्यातून लोक लोकसभा वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर आहे बरोबर आहे आणि त्या अनुषंगाने जर अशा गणपती उत्सवात स्वच्छता कामगारांचा वेगवेगळ्या का मंडळांनी पण सत्कार केला तर आणखी त्यांचं प्रोत्साहन वाढणार आहे काही स्वयंसेवी संस्था आहे त्यांच्यामार्फतही कामगारांचा सत्कार केला जातो खरंय आहे बरोबर सर आता हा गणपतीचा आपला विषय निघालाय म्हणून मुद्दा आता विसर्जन प्रक्रिया सगळी सुरू आहे आता हा विसर्जनाचा मुद्दा म्हटला की इथे एक तर स्वयंसेवी संस्था भरपूर आहेत आता तरुण मुलं खूप पुढे सरसावतायत आणि या दृष्टिकोनातून काम करतायत पण नवी मुंबईमध्ये आपण विसर्जनाच्या दृष्टिकोनातनं स्वच्छता राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून काही वेगळा उपक्रम राबवताय काय काही जनजागृतीचे कार्यक्रम काही वेगळ्या पद्धतीने घेतले जात आहेत का त्याबद्दल काय सांगाल <laughs> नक्कीच उत्सव हो साजरे केलेच पाहिजे पण उत्सव हो साजरे करताना त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे गेली पाहिजे या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेत म्हणजे ज्याप्रमाणे आपण कचरा वर्गीकरण करतो त्याचप्रमाणे आता गणपती आपण दीड दिवसाचे पाच दिवसाचे दहा दिवसाचे विसर्जन चालू असतं आजकाल मोठ्या प्रमाणात ते सजावटी साहित्य आता मखर बंद झाल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात फुलांचं आता त्याचे आरास केली जाते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होत तर हे निर्माल्य असंच गणपती बरोबर जे पूर्वी कधी काळी असंच पाण्यात टाकलं जात होतं आणि ते परत नंतर त्याच्या रूपाने आपल्याला पर्यावरण उन हानी होऊन नक्कीच होत होती त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक जेवढे नवी मुंबईत तलाव समुद, समुद्र जे समुद्रकिनारे त्या प्रत्येक ठिकाणी विसर्जनासाठी आम्ही विसर्जनाच्या निर्माल्य कलशिवले तिथं नंतर आम्ही त्याला हे पण ठेवलं म्हणजे त्याच्यात पण आम्ही निर्माल्यामध्ये आम्ही त्याचं वर्गीकरण केलं की ओल निर्माल्य आणि सुखनिर्माल्य म्हणजे त्याच्यात जे आपले फुलं आहे किंवा जे केळीचे पानं असतील किंवा हे ओल निर्माल्य म्हणून आम्ही ते ओल्या निर्माल्याच्या चाकतो आणि जे कंठी वगैरे किंवा जे डेकोरेशन साहित्य असेल ते निर्माल्य आम्ही त्याच्यात हे करतो ते त्याच्यासाठी एक स्पेशल आम्ही एक वेगळं वाहन ठेवलं ते त्याच्यात ते निर्माल्य वाहून नेण्यासाठी एक वेगळं वाहन ठेवलंय इथं जिथं निर्माल्य कलश ठेवले तिथं तिथं लोकांना एक बॅनर लावले आम्ही तिथं लोकांना अपील केलंय की हे निर्माल्य पाण्यात जाण्यापेक्षा तुम्ही निर्माल्य कलशात टाका आम्ही त्याच्यापासून एक कंपोस्ट खत तयार करू अरे त्याच्यावर प्रक्रिया करून तुमच्या निर्माल्याचा खरोखर सदुपयोग होईल म्हणजे ही खरी आपल्या म्हणजे गणपती बाप्पा जर एक खरं म्हणजे ते सेवा निर्माल्याचं आम्ही ते नंतर वाहून नेलं जातं आणि आमच्या लँडफील एक निर्माल्या वेगळा आम्ही त्याच्यासाठी एक वेगळं पीठ तयार करतो फक्त निर्माल्य साठी आणि मग त्याच्यावर निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचा एक खत तयार केलं जातं आणि ते खत आम्ही नंतर आमच्या उद्यानांमध्ये त्याच्या झाडांसाठी ते वापरलं जातं हे तर हे केलं जातं त्याचबरोबर निर्माल्याबरोबर बऱ्याच वेळा आपण गणपतीला जे पाच फळांचं ठेवतो होती जसं मग बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की निर्माल्याबरोबर हे फळ सुद्धा मोठ्या प्रमाणात येत होते आणि ते फळ असंच म्हणजे याच्या त्याच्याशी चांगली फळं एक म्हणजे ते निर्मला बरोबर ते आपण वाहून नेत होतो तर एक लक्षात आल्यानंतर दोन वर्षापूर्वी मग आम्ही एक संकल्पना त्याच्यात हे केली के की जे फळं जे गोळा होत आहे त्याच्यासाठी आपण आम्ही लोकांना अपील केलं त्याचा एक वेगळा बॅनर तयार केला की तुम्ही जे फळं आणताय ते ह्या क्रेटमध्ये टाका वेगळे हे करा हा, हा। तर त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याच त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जे फळं आमच्याकडं बऱ्याच म्हणजे चांगले फळ होते केळी वगैरे त्याच्यातले चांगले फळं आम्ही नंतर ते बाजूला केले जे त्याच्यानंतर ते धुतल्यानंतर जे चांगले फळ ते शिल्लक राहतात नंतर गरीब मुलांना अनाथ मुलांना ते दिले त्या अनुषंगाने नक्कीच म्हणजे स्वच्छते बरोबर मोठं काम है। थी। थी। आहे सर खूप मोठं काम आहे कारण आपण अनेक फळ नारळ ही अशीच पाण्यामध्ये वाहून जातात ती त्यांचा उपयोग होत नाही जी खाण्यासारखी आहे ती अशा अनाथ मुलांना ज्यांना भूक भुकेची गरज म्हणजे हे आहे आणि त्यांना अन्नाची गरज आहे अशा मुलांपर्यंत ते पोहोचवणं हाही त्यातला एक फार महत्वाचा भाग आहे आजगावरनं उमा महाजन यांचा फोन आहे आधी फोन घेते हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार मॅम खूप आणि गरजेचं आहे सध्या हे साफसफाईचे मंत्र खूप गरजेचं आहे कारण अस्वच्छतेमुळे सध्या डास डासांचा साम्राज्य चिकनगुनिया डेंग्यू वगैरे साम्राज्य म्हणजे खूप असं प्रत्येक मला वाटते पूर्ण भारतात सोमाजलेला आहे एक नगरसेविका होते पंच्याण्णव दो ते दोन हजार पर्यंत तेव्हा आम्ही नगरसेवक काय करायचे प्रत्येक वार्डात आपापल्या वार्डात जास्तीत जातीने लक्ष द्यायचे आपापल्या वार्ड शक्यतो स्वच्छ ठेवायचे म्हणजे काय होतं डिव्हिजन ऑफ लेबर होतं डिव्हिजन ऑफ वर्क होतं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य हे बरोबरच आहे फक्त तुम्ही ओला कचरा आणि वाढेल कचरा वेगळा कितीतरी सफाई कामगारांचं बोज कमी होते तसं होताना दिसत नाही सगळ्या एकाच स्थितीत भरून तुम्हाला प्लास्टिक बंदी असून सुद्धा असं हे इथं कुठेतरी बदललं पाहिजे फक्त कायदा येतात पण अंमलबजावणी व्हायचं फार होत नाहीये एक शिक्षिका पण मी होते शाळेत शाळेत मुलांना जर आम्ही स्वच्छतेचा पाठ दिला तर घरात सुद्धा आपोआप काय होते पसरलं जाते विषय खूप चांगलाय गांधी गांधीजी गाडगेबाबा सेनापती वगैरे स्वतः केले आणि मग जगायला सांगितले आता आम्ही स्वतः केलं पाहिजे फक्त ऐकायचं नाही स्वतः केलं पाहिजे तर कुठलंही काम हे नाही कमीच नाही अगदी बरोबर आहे थँक्यू उमाताई आपण आपले खूप छान विचार मांडलेत आमच्या कार्यक्रमात आपण नेहमीच फोन फोनद्वारे सहभाग साधत असतात आज आपले विचार मांडलेत खूप खूप धन्यवाद खरं तर उमाजींनी जे सांगितलं ना सर आता उमाजींचा हा प्रश्न आलेला आहे किंवा त्यांनी जे काही आपल्याशी संवाद साधलेला त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारते शेवटी ना कुठेतरी ही स्वच्छता जी आहे ही आपल्यापासून स्वतःपासून सुरू होण्याची गरज असते आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवतो परंतु mm. हे हा चार बोट जे आहेत ते आपल्याकडे असतात आणि आपण मात्र काय करतो या दृष्टिकोनातून फारसा विचार mm. होत नाही आता स्वतःपासून म्हटल्यानंतर कुटुंबापासून किंवा घरापासून आणि घर आणि कुटुंब म्हटलं की तिथली जी महिला आहे तो फार प्रमुख घटक आहे ह्या स्वच्छतेच्या बाबतीमधला असं मला वाटतं आणि आता सखीचा मंच आहे तर त्या सखीच्या मंचावरनं आपण महिलांना काय आवाहन कराल की कारण घरातला जो कचरा आहे घरातून बाहेर जाणारा जो कचरा आहे ओला कचरा सुका कचरा त्याचं विघटन करून आजही तेवढी झालेली आहे का हो महिलांमध्ये जागृती की ते घराच्या बाहेर पडताना हे विघटन होऊन बाहेर पडतं जेणेकरून कचरा कामगारांचा अर्धा भार कमी होऊ शकतो असं आपल्याला दिसतं काय चित्र दिसतं नक्कीच आता प्रश्नामध्ये मॅडमने तो महत्वाचा मुद्दा मांडला की म्हणजे आपण घरातूनच ओला कचरा सुका कचरा असं वर्गीकरण करावं असं अपील करतो वेळोवेळी सांगतो पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय होते की ते कचरा वर्गीकरण करणारे नंतर आपण जो कचरा गोळा करणारा कामगार आहे ते त्याच्याकडनं करून घेतो आणि देतानाच आपण ओला आणि सुका कचरा वेगळा न केल्यामुळे बरेच लोक आपल्या काय करतात डस्टबिन मध्ये प्लास्टिकची पिशवी मस्त आता प्लास्टिक बंदी झाली तरी सुद्धा ते जुनं प्लास्टिक अजून बऱ्याच लोकांकडे शिल्लक <laughs> किंवा जे रॅपिंगचं जे प्लास्टिक येतं त्याच्यात ते टाकून मग ते किचन मध्ये सर्व वेळेस त्याच्यात टाकायची आणि ते त्याला एक मस्तपैकी गाठ मारायची ती कधीच लवकर सुटत नाही ती गाठ मारून ते आला कच म्हणजे सफाई काम घरात वास नको यायला याची खबरदारी घेतली पूर्ण दक्षता घेतली जायची आणि तो एक ती आला म्हणजे कचरा गोळा करण्यात आला करना करना ती आता सखी तुम्ही आता हॅलो सखी सहद्री हा कार्यक्रम आहे तर आपले आपण स्त्री म्हणजे घरातली लक्ष्मी असते आपण म्हणतो तर या असून म्हणजे कचरा वर्गीकरण कचरा वर्गीकरणाची सुरुवात कुठून होते तरी कचरा वर्गीकरणचा बेस आपल्या किचनमधून सुरू होतो आपल्या स्वयंपाकघरातून सुरू होतो कारण ओला कचरा ओला कचरा हा म्हणजे नव्याण्णव टक्के ओला कचरा कुठून तयार होतो तर आपल्या स्वयंपाकघरातून तयार oh, होतो oh. तर माझ्या सर्व सखींना म्हणजे सर्व गृहिणींना माझी हीच विनंती असेल की कचरा वर्गीकरणाची सुरुवात आपण स्वयंपाकघरातून होत असल्यामुळं जर आपण ही काळजी घेतली कचरा वर्गीकरण म्हणजे माझ्या घरात जो हे जो कचरा तयार होतो तो मी वर्गीकरण करूनच टाकेल ठीक आहे सुरुवातीला थोडासा त्रास वाटेल त्याचा अरे काय परत हवं कचरा इकडं टाका पण आंघोळ नाही आपण एक चांगली सवय जर स्वतःला लावून घेतली तर निश्चितच त्याचा एक आपल्या म्हणजे स्वतःसाठी नाही तर म्हणजे पूर्ण देशात सर्वांसाठी फायदा आहे त्याच्यात आपण पण एक घटक आहोत त्याच्यामुळे प्रत्येकाचं योगदान द्यावं आणि मी सर्व म्हणजे गृहिणींना ती विनंती करे की कचरा वर्गीकरण आपल्यापासून सुरु होत असल्यामुळे निश्चितच हा एक कचरा प्रोसेसिंगचा एक महत्वाचा पार्ट आहे कचरा वर्गीकरण घरामध्ये वळण लावणं मुलांना त्या पद्धतीने शिस्त एक फार महत्वाचा भाग येतो खरंय आणि मला वाटतं तशा पद्धतीने तुम्ही मुलांना देखील तुमच्या या अभियानामध्ये सामील करून घेतलं तर थोडासा जरा लहान मुलांचा सहभाग कशा पद्धतीने तरुणांचा सहभाग तुम्ही नवी मुंबई या परिसरामध्ये कशा पद्धतीने करून घेतला काही सांगता येईल त्याबद्दल नक्कीच म्हणजे जर आपल्याला पुढच्या पिढीसाठी एक चांगलं पर्यावरण द्यायचं असेल एक चांगलं त्यांना आपल्याला वातावरण द्यायचं असेल तर नक्कीच आजली आज आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण जे, जे कचरा म्हणजे साफसफाई राखणे कचरा वर्गीकरण या माध्यमातून एक सर्व आपली एरिया आपला परिसर साफ ठेवून एक चांगलं पर्यावरण आपल्याला देणं गरजे तर आम्हाला कार्य म्हणजे महानगरपालिकेत कार्यकर्त्याने गोष्ट लक्षात आलं की निश्चितच लहान मुलं कोणतीही गोष्ट लवकर आत्मसात करतात त्यांना सांगितलं तर ते फॉलोअप पण करतात त्याचा आढावा पण घेतात म्हणजे त्याचं ते स्वतः करतात त्यांना ते त्यांच्या मनावर तर त्या दृष्टीने नवी मुंबईमध्ये आम्ही दोन वर्षापूर्वी स्वच्छता सैनिक म्हणजे ज्याप्रमाणे बॉर्डर बॉर्डरवर आपले सैनिक रक्षण करतात त्याच ह्या अस्वच्छतेरूपी राक्षसापासून किंवा अस्वच्छी अस्वच्छते शत्रूपासून आपलं रक्षण करण्यासाठी आम्ही लहान मुलांना स्पेसिफिक आम्ही टार्गेट केलं की लहान मुलांच्या रूपाने स्वच्छता सैनिक त्यांना एक अशी उपाधी दिली आणि त्यांच्यामार्फत हा स्वच्छतेचा संदेश घरापर्यंत पोहोचला पाहिजे अशी मी काळजी घेतली कारण प्रत्येक का आज जवळजवळ आता नवी मुंबईत जवळजवळ चार ते साडेचार लाख मुलं आता शिक्षण घेत असतात हा प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक गृहिणीपर्यंत प्रत्येक जे गृहस्थापर्यंत जर पोचायचं असेल तर लहान मुलं हा एक चांगला माध्यम आहे या मुलांच्या माध्यमातून जर तुम्ही मुलांना काही गोष्ट सांगितली काही गोष्टी भावी पिढी आहे सर त्यांना इत... जा चुका झाल्या पुढे त्या चुका टाळल्या टाळल्या जातील आणि त्यांच्या मार्फत हा संदेश स्वच्छतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत गेला तर आम्ही ह्या लहान मुलांना टार्गेटिंग स्वच्छता सैनिक त्यांच्या मध्ये कचरा वर्गीकरण त्यांना पपेट शो असतील ते शाळेत अरेंज केले पपेट शो नंतर एक छोटं ग्रीटिंग म्हणजे कचरा वर्गीकरणाचं ग्रीटिंग असेल ते सुद्धा आम्ही ते ग्रीटिंग त्या प्रत्येक करतात मग ते एखादी गोष्ट जर दिली ना शाळेतून हे टीचरने दिली तर प्रत्येक आई वडिलांना जाऊन सांगतात की आ, आई, आई बाबा मला असं दिलं हे असं मग हा जो आमचा वर्गीकरणाचा संदेश होता हा वर्गीकरणाचा संदेश हा मुलांच्या माध्यमातून ग्रीटिंग असतील मग आपण बघतोय की चित्रकला स्पर्धा असतील या चित्रकला स्पर्धेत <laughs> आम्ही हाच सब्जेक्ट ठेवला होता की कचरा वर्गीकरण किंवा मग त्या अनुषंगाने पालकांपर्यंत पण हा संदेश गेला की ओला कचरा काय सुका कचरा काय ती जनजागृती ती मुलांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा शो या माध्यमातून ते जातात अभियानाशी कुठेतरी किंवा पथनाट्य असतील वाटतं हा एक विषय प्रमुख विषय जो आहे मला वाटतं आपण आता स्क्रीनवर बघतोय की शालेय विद्यार्थ्यांकडनं पथनाट्यातनं या अशा सगळ्या कलाकृतींमधनं हा विषय त्यांच्या मनामध्ये भिन्न हा फार महत्वाचा मुद्दा आहे थेरोटिकल नव्हता त्याला प्रॅक्टिकल आणि त्याच्यात ते इंटरेस्ट म्हणजे आवड निर्माण होते खरंय खरंय आणि तो विषय कळतो ना सर फक्त असं सांगण्यापेक्षा या माध्यमातून विषय कळाला की मग तो आपोआपच त्यांच्या आयुष्याचा भाग बनून जातो पद्मजा लाड आपल्याला प्रश्न विचारतात हॅलो हॅलो बोला हॅलो बोल माझा हा प्रश्न आहे मी पद्मजा लाड बोलते रायपूर छत्तीसगड बोला मला हे म्हणायचं आहे की जिथं कचरा वारंवार टाकला जातो आणि आमच्याकडे रायपूरला रायपूर राजधानी सफाईचं चांगलं कामगार काम करतात पण काही लोक असे की तिथं कचरा टाकणार म्हणजे टाकणारच आणि मग त्याच्या वेळी मग आपलं काय होतं परत तो कचरा होतो मग गाई कुत्रे येऊन त्याला सगळे पसरवतात हा सगळा प्रकार होतो तर तिथं सीसी कॅमेरे लावणं पाहिजे असं मला वाटतंय हा आणखीन एक आहे प्लॅस्टिक वर्क एकदम कडक बॅन व्हायला पाहिजे हा आणि शाळेतल्या मुलांना जसं आपण सांगतो तर शाळेच्या पालकांना पण मुलांच्या पालकांना पण आता सांगायला लागेल कारण पहिले पालकांपासूनच मुलांपर्यंत तो धडा जाईल ना शाळेमध्ये मुलं कमी वेळ असतात पण जास्त वेळ ते घरामध्ये असतात आणि पुढचं आयुष्य पण त्यांचं घरामध्येच जाईल ना बरोबर तर मग तुमचं ह्याच्यावर नक्की नक्की पण म्हणजे आपण काही मुद्द्यांवर आता बोललेलो आहोत पण तरी देखील सर त्यांचा काय मुद्दा आहे त्यातला महत्वाचा पाठ मी असा उचलते की जसं पर। आपण परदेशामध्ये बघतो एखादा आपण नियमभंग केला तर तिथे कडक शासन आहे आपल्याकडे असं कचऱ्याच्या बाबतीमध्ये काही कडक पावलं उचलून हे रुजवल्या जाईल का आपलं काय मत आहे याच्यावर नाही नक्कीच मी सुरुवातीलाच सांगितलं की म्हणजे जोपर्यंत लोक सहभाग मिळत नाही हो। आपण म्हणजे ना पेनल एक्शन घेणं ह्या सेकंडरी स्टेप म्हणजे याच्यात हे मार्ग आहेतच पण जोपर्यंत लोक सहभाग मिळत नाही तोपर्यंत कोणतंही शहर हे स्वच्छ होऊ शकत नाही आता मॅडमने ज्या हे सांगितलं त्याच्यात काही आपल्याला स्टेप दिल्या किंवा काही सूचना केल्या की त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणं तर खरोखरच आता ही परिस्थिती आहे आपण बऱ्याच ठिकाणी आपण आम्ही बऱ्याच ठिकाणी कचरा कुंड्या काढल्या तिथं सुशोभीकरण केलं पण तरी लोकांची सवय असते तिथे येऊन परत कचरा टाकतातच तर या अनुषंगाने त्यांनी जे सजेशन दिले म्हणजे आणि ह्या जे सजेशन आहे ते ऑलरेडी काही नगरपालिकांमार्फत काही शहरांमध्ये हे इम्प्लिमेंट केलं आहे काही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आम्ही काही ठिकाणी कुंडी काढल्यानंतर तिथं कंटिन्युअस एक लेबर किंवा आमचा अधिकारी एक गाडी तिथं कंटिन्युअस उभं ठेवतो म्हणजे कोण जे टाकतात तिथे जे कचरा टाकतात त्यांच्यावर लगेच आम्ही पेनल एक्शन घेतो त्या आजूबाजूच्या लोकांना नोटीस देतो की इथं कचरा टाकू नये तसेच जनजागृती आणि नंतर आपण ते तांत्रिक तिथं ता व्ही लावून या बाबींचा उपयोग करून किंवा पेनल एक्शन घेऊन ते दंडात्मक कार्य करून या गोष्टी निश्चितच आपल्याला याच्यावर नियंत्रण आणता येईल बरं बरं त्यांनी कॅमेराचा जो मुद्दा इथे निर्माण केला तर आपल्याला असं वाटतं का की ते शक्य आहे किंवा तसं व्हावं की कोण कचरा टाकताय वगैरे अशा पद्धतीने काही तुमचं काय मत आहे त्यांनी सूचना चांगली केली पण नक्कीच आता प्रत्येक नगरपालिकेला ते पॉसिबल होईल किंवा व्ही लावणं त्याचं मॉनिटर करणं हे प्रत्येक शहराला किंवा त्याचं फायनान्शियल कंडिशन बघून हे प्रत्येकाला पॉसिबल होणार नाही म्हणजे त्या ठिकाणी जे पॉसिबल असेल ज्या गोष्टी करता येतील तिथं तो उपाय आपल्याला अवलंब आणि हे हे खरं तर असं शिस्त किंवा त्याला कुठेतरी बंधन टाकून जबरदस्ती करून करण्याचा मुद्दा नाहीये हा एक जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय ना की हा आपल्यासाठीच आवश्यक आहे हा भाग त्यांच्यामध्ये रुजवणं हा फार महत्वाचा त्याच्यामध्ये जनजागृती हा महत्वाचा मुद्दा आहे तर जनजागृतीसाठी कॅन्टर व्हॅन नावाची काही आपण प्रक्रिया राबवलेली त्याबद्दल काय सांगता येईल काय आहे ते म्हणजे नवी मुंबईत आम्हाला एक एक गोष्ट जाणवली की कचरा वर्गीकरण आणि हे प्रक्रिया ह्या बाकीच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून म्हणजे जो आपला शहरी जो नागरिक आहे त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत आहेत पण स्लम असेल किंवा गावठांचा जो एरिया असेल ह्या गोष्टी ह्या ज्या आमच्या स्वच्छ जागृतीच्या जा ज्या जा जा गोष्टी होत्या त्या बऱ्याच अंशी या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या मग त्या मान्य कमिशनर आमचे रामास्वामी साहेब होते त्यामुळे त्यांनी एक सजेशन केलं की आपण एक कॅन्टर व्हॅन म्हणजे तिथं डिस्प्ले करता येईल लोकांना स्वच्छतेविषयी तिथं जे आपण व्हिडिओ तयार केले ते व्हिडिओ त्या एरियात आपल्याला दाखवता येतील नंतर कचरा वर्गीकरणाचा मी आपल्याला व्हील दिसेल ते एक व्हील केलंय त्याच्यात ओला ओला कचरा आणि सुका कचरा असं एक त्याच्यात त्याच्यात ते व्हील फिरवल्यानंतर जे झोपडपट्टीतील मुलं असेल किंवा जे योग्य बरोबर उत्तर देतील त्यांना एक छोटस गिफ्ट आम्ही तिथं लगेच द्यायचो जेणेकरून त्यांचा सहभाग हे स्वच्छ चळवळी खालच्या घटकापर्यंत आम्हाला पोहोचवायची होती त्याच्यामुळे अरे खरच आहे कारण ही ए, ही जी मानसिकता ही तळागाळापर्यंत पोहोचणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे अशीच माहिती आहोत आपण मंडळी आणि घेत राहणार आहोत सर तर एका महत्वाच्या मुद्द्याकडे मी आपल्याला आणणार आहे ते यासाठी महत्वाचा कारण आता कळीचा मुद्दा हा वाटतो की आपण जिकडे तिकडे बघतो तिथे रस्त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा इमारती बांधल्या जातात मोठमोठ्या म्हणजे ग्रामीण शहरी असा भेदच राहिलेला नाही आता सगळीकडे आपल्याला कन्स्ट्रक्शनचं एक वातावरण दिसतं पण सर्वसामान्यांना आमच्यासारख्यांना पडलेला हा प्रश्न असतो की हा रस्त्याच्या बाजूला किंवा बिल्डिंग उभ्या होत असताना जे काही जो वेस्ट तिथे असतो जो कचरा तिथे असतो त्याचं नंतर काय होतं तर त्याचं व्यवस्थापन हा जो मुद्दा आहे ह्याविषयी काही सांगता येईल का आणि नवी मुंबईमध्ये आपण त्या दृष्टीकोनातून काही वेगळी पावलं उचललेली आहेत का नक्कीच मॅडम खरोखरच हे आपण जो कन्स्ट्रक्शन अँड डिमोल्युशन वेस्ट म्हणतो किंवा रस्त्याचे काम किंवा बांधकामातून ही खरोखर ज्वलंत समस्या आहे अत्यंत चांगला प्रश्न आहे तर आपण कुठेही जातो की म्हणजे आता मोठ्या प्रमाणात आज कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे नंतर रस्त्याची कामं हो नंतर घराचं रिपेरिंग सुरू तर मोठ्या प्रमाणात हा कन्स्ट्रक्शन रिग्युलेशन वेस्ट म्हणजे आपण त्याला बांधकामातला राडा रोडा असं म्हणतो मराठीत तो मोठ्या प्रमाणात तयार होतोय पण आज आपण आता कचऱ्याचा प्रश्न सोडवतो याच्या या या प्रश्नाकडे सीएनडी वेस्टकडं आता सध्या म्हणजे आपण सध्या एवढं ते कोणाचं म्हणजे एवढं तेवढं लक्ष म्हणावं तेवढं आपलं लक्ष नाहीये बऱ्याच वेळा हा ज्या मोकळ्या किंवा पडीक जागा आहे तिथं हा कन्स्ट्रक्शन हा वेस्ट शहराच्या बाहेर वगैरे टाकला जातो बऱ्याच ठिकाणी नाले असतात ते बुजवले जातात रस्त्याच्या साईडलाच टाकलं जातं कांदळवनावर टाकलं जातं कांदळवनाची त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होते त्याच्यामुळे एक मोठी ज्वलंत समस्या म्हणून उभी राहते नवी मुंबईतही हा मोठा प्रश्न आहे म्हणजे जरी आपण किती पेनल ऍक्शन घेतली तिथं स्कॉट ठेवले डिटेक्शन स्कॉट ठेवले तरी रात्रीतून किंवा कधीही डेब्रिजच्या गाड्या कधी कोणत्या रस्त्यावर खाली होऊन चालल्या जातील काविल म्हणजे काची काही म्हणजे आपल्याला शाश्वती नाही आहे तर त्या अनुषंगाने म्हणजे आपण लोकांना हे राडारोडा टाकण्यासाठी म्हणजे फॅसिलिटी उपलब्ध करून देणे ही सुद्धा कॉर्पोरेशनची जबाबदारी अनुषंगाने त्या काही नियम नाहीये असे करणाऱ्यांवर की हा जो कचरा आहे तुम्ही विशिष्ट ठिकाणीच टाका असा कुठेही तुम्हाला टाकता येणार नाही असे काही नियम आहेत नियम आहेत पण तेच म्हणतो की नियम आपल्याकडे पाळणं हे सुद्धा त्यांची जबाबदारी असते पण ते नियम बऱ्याच वेळा पाळले जात नाही तर त्या अनुषंगाने म्हणजे आपल्यालाही कार्पोरेशनलाही व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्या म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आम्ही सीएनडी वेस्ट प्लांट प्रोसेसिंग प्लांट म्हणजे हा रडारोडावर प्रोसेसिंग करणारा प्लांट आम्ही आता त्याचा एक टेंडर इश्यू केलंय म्हणजे एक तो कार्यान्वित होईल म्हणजे हा सर्व जेवढा राडारोडा नाही मुंबईतून निघेल आता जो हा किंवा रोड हा निघेल हा सीएनडी प्लांट मध्ये आणला जाईल तिथं त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाईल म्हणजे ती परत त्याच्यातली बारीक खडी जाड खडी अशी वेगळी काढली जाईल ती खडी परत मग नंतर आपल्याला परत ती कन्स्ट्रक्शन साईडला परत एकदा वापरता येईल त्याशिवाय जी सँड त्याच्यातून माती निघते राडारोडमधून किंवा ऍश निघते तर त्याच्यापासून आपल्याला जे विटा तयार करता येतील त्याचबरोबर जे आपण व्हर्टीपाइड स्टाईल म्हणतो त्या स्टाईल तयार करता येईल म्हणजे जे आपण परत जे हा जो कचरा आहे जो कन्स्ट्रक्शन uh, वेस्ट आहे त्याच्यापासून तो परत आपण रियूज करणार आहे बरं अनुषंगाने त्या समस्येवर आपल्याला म्हणजे त्या सगळ्या मटेरियलचा पुन्हा अगदी बारीक असं त्याचं स्वरूप निर्माण होईल त्याचा पुन्हा आपण वापर करू शकतो अशा पद्धतीने त्याचं रिसायकलिंग होऊ शकतो बरोबर सर हा महत्वाचा मुद्दा आहे ना त्याच्याच बरोबरीने आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की आज जर घराघरामध्ये आपण कचरा व्यवस्थापनावर बोलतो पण जर विचार केला ना तर रोजचा जेवढा कचरा निघतो ना तसाच एक मोठी समस्या आहे ई वेस्टची कारण हालीनं जे काही इलेक्ट्रॉनिक्सने आपलं आयुष्य सगळं व्यापून टाकलेलं आहे तर घरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे वेस्ट असतात की त्यांचं पुढे काय करायचं हा प्रश्न असतो म्हणजे त्याला विकायचं तर कुठे त्याला पुन्हा त्याचं काय करायचं हा जो एक क्वेश्चन मार्क आहे त्याचं काय का उत्तर असू शकतं कारण त्याच्याविषयीची जनजागृती फार कमी आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे आपलं काय मत आहे हो नक्कीच म्हणजे आपण म्हणतो की सध्याचं इलेक्ट्रॉनिक युग आहे आप आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं म्हणजे सर्व आपलं इलेक्ट्रॉनिक गोष्टींनी व्याप्त म्हणजे आपलं आयुष्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक गोष्टींनी व्यापलेलं आहे इतकी घटक आज एक अविभाज्य घटक झाला इलेक्ट्रॉनिक वेस आणि जसं जसं आपल्या राष्ट्राची प्रगती होत राहील तसं तसं हे इलेक्ट्रॉनिक गोष्टी वाढतच जाणार आणि तो परत जो ई वेस म्हणतो जे इलेक्ट्रॉनिक वेस म्हणजे आज जे कॉम्प्युटर असतील त्यांचे सीपीयू असतील किंवा कीबोर्ड असतील नंतर जुने टीव्ही वगैरे त्याच्यात हा जो कचरा आहे हा आज जरी आपल्याला जाणवत नसला तरी तो पुढं आपलं जसं जसं प्रगती होत जाईल ई वेस्ट एक मोठी समस्या आपल्यापुढे उभी राहणार <laughs> आहे आज आणि आजही आपण ई वेस्ट बाबत जागृती करतोय म्हणजे लोकांना आजही हे वेस्ट म्हणजे काय होतं आपला कीबोर्ड आहे ठीक आहे आपण ठीक आहे आपण तो भंगारवाला दिला काय दहा रुपये मिळताय ना आपल्याला तो देऊन टाकू तिकडे म्हणजे फुकटात ई वेस्ट कुठं हे देण्यापेक्षा प्रोसेसिंगला देण्यापेक्षा आपल्याला काहीतरी माहिती म्हणजे पण लोकांनाही ते माहिती नाही की तो त्याला का द्यावा म्हणजे याच्यात लोकांचं जनजागृती करणं आता त्याच्यात आपली मोठी जबाबदारी नाहीये सर नागरिकांना की ह्याचं कुठे काहीतरी त्याचा रिसायकलिंग म्हणा किंवा त्याचं प्रोसेसिंग होऊ शकतं ही कल्पना फारशी कमी फारच कमी आहे त्यामुळे ते भंगारवाल्याला विकणं म्हणजे त्याच्यामधून तो भंगारवाला मग त्याच्यातले जे पार्ट जेव्हा वेगळे केले जातात ई वेज जेव्हा तो टीव्ही एखादं टीव्ही असो सीपी असो त्याचे पार्ट विकू जे जेव्हा वेगवेगळे केले जातात आणि ते मार्केट तर ते वेगळे करताना अनेक घातक रसायने असेल आणि गॅसेस हे आपल्या वातावरणात सोडले जातात आणि त्याच्यातले ते बेरेलियम असेल कॅडमियम असेल हे असे बरेच घटक आहे की ते त्याच्यामार्फत मातीतून नंतर परत परत ते पाण्यात मिसळले जातात आणि तेच परत आपल्यानंतर म्हणजे हे अत्यंत घातक हे कार्सिल कॅन्सरजन्य घटक आहेत हे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून हे जर प्रॉपर प्रोसेस केलं नाही आता ज्या अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यांनी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी त्यांना सर्टिफाईड केलं की ई वेस्टवर वर फक्त तुम्हीच प्रक्रिया करू शकतात म्हणजे त्या कंपन्यांकडे अशी फॅसिलिटी असते की ती ई वेस्टचे घटन त्याचं सेग्रिगेशन प्रबर करतात आणि त्याच्यातली घातक घटक आहे ते त्यांना म्हणजे त्यांच्यावर प्रक्रिया करून ते नंतर याच्यात वातावरणात सोडले जातं की जेणेकरून आपल्या पर्यावरणाची कोणती हानी होणार नाही या दृष्टीने लोकांचं अवेअरनेस होणं महत्वाचं आहे लोकांपर्यंत हे पोहोचवणं महत्वाचं आहे ते, ते कलेक्शन सेंटर आपण वेस्ट कलेक्शन सेंटर जागोजागी उभे केले पाहिजे लोकांचा अवेअरनेस केलं पाहिजे आणि याचं हे प्रॉपर प्रोसेसिंग प्रॉपर प्रक्रिया केली तर आपण निश्चितच पर्यावरणाची हानी रोखू शकतो फार महत्वाचा मुद्दा वाटतो सर इथून पुढच्या काळामध्ये तर हा प्रश्न यक्ष म्हणून समोर उभा राहणार आहे कारण नागरिकांना अजूनही ती सुविधा उपलब्ध झालेली नाही असं कुठेतरी चित्र दिसतं की हे आम्ही कुठे नेऊन डम्प करायचं सगळं दुसरा एक महत्वाचा की आता आपण कचरा प्लास्टिक बंदीचा एक खूप मोठा अभियान राबवलेलं आहे तर त्याचा तुम्हाला प्रतिसाद या गणेश उत्सवामध्ये काही दिसलाय का म्हणजे जे पाठीमागचे मखर असतील त्याच्यामध्ये थर्माकोलचा वापर कमी झालाय का आणि मग त्याचा परिणाम आपल्या एकूणच आत्ताच्या या वर्षीच्या उत्सवामध्ये तुम्हाला दिसतोय का कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये नक्कीच महाराष्ट्र शासनाने पूर्णतः प्लास्टिक बंदी म्हणजे यावर्षीपासून जी अंमलबजावणी केली तो अत्यंत एक, एक सुत्य उपक्रम म्हणता येईल आपल्याला म्हणजे पूर्वी एक मायक्रॉनचा इश्यू होता फक्त पन्नास पेक्षा कमी असलेल्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स बंद होत्या त्याच्यावरच्या चालू होत्या नंतर थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू होता हुँ। तर यावर्षी निश्चितच हा फरक जाणवतोय म्हणजे प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये किती कितीही मायक्रॉनचा असतो ते पूर्णपणे त्याच्यावर बंदी घातली गेली आहे त्याच्यामुळे नक्कीच निर्माल्य जे पूर्वी आम्हाला प्लास्टिकच्या पिशवीत बांधून येत होतं <laughs> वगैरे ते लोकांनी आज मी म्हणजे निर्मला आज दीड दिर दिवसाचं पाच दिवसाचे गणपतीचं विसर्जन ऑलरेडी झालेलं आहे ते आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा ते निर्मला ते कापडी पिशवीतून जेव्हा आणत होते आणि नक्कीच एक स्वीकार बदल तो जाणवला आणि लोकांनी तो ऍक्सेप्ट केला लोकांनाही पटतंय म्हणजे खरोखरच प्लास्टिक घातक आहे त्याच्यापासून आपली पर्यावरणाची हानी होते ते लोकांनाही पटतंय त्याच्यातून हे जाणवलं आणि ते प्लास्टिकचं प्रमाण जे कचऱ्यात जे आमचं रोजचं यायचं त्या प्रमाणात जवळ पन्नास ते साठ टक्के प्लास्टिकच्या कचऱ्याच्या प्रमाणात घट झाली कचरा वर्गीकरण जे पूर्वी प्लास्टिकच्या पिशवीत बांधून दिल्यामुळे कचरा वर्गीकरण um जो कचरा कामगारांना जे वर्गीकरण करावं लागत होतं त्याच्यातही नक्कीच नक्कीच सुधारणा झाली जो कचरा आज डायरेक्ट आपला ओला कचरा डायरेक्ट बास्केटमध्ये येतोय तो एक फरक पडलाय आणि सर डेकोरेशनचा थर्माकोलकोरेशनचा थर्माकोल थर्मा आता म्हणजे आम्हाला बिलकुल या यावर्षी निर्मल कलाशामध्ये गेल्या वर्षी भरपूर थर्माकोल यावर्षी आम्हाला पूर्णतः तिथं बंद झालं थर्माकोल बिलकुल आलं नाही आणि लोकांनी मग बऱ्याच घरी बघितलं म्हणजे कागदाचे मखर केलेले होते किंवा नैसर्गिक फुलांची सजावट केली होती हे निश्चितच पर्यावरणपूरक लोकही यांना लोकही प्रतिसाद देत आहे तो, तो महत्वाचा मुद्दा आहे सर जनजागृती हा मुद्दा आपण वारंवार इथे रिपीट करतोय की जनजागृती हा कळीचा मुद्दा आहे आता कुठल्या कुठल्या मार्गाने करता येऊ शकतो ते त्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो पण मला असं वाटतं की बचत गट वगैरे असे जे काही उपक्रम आहेत त्याच्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो का असा आपण काही प्रयोग केलेला आहे का त्याला कसा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल काही सांगते निश्चितच म्हणजे बचत गट असतील किंवा जे कचरा उचलणारे रॅक पिकर्स असतील हे एक महत्वाचा घटक आहे कचरा वेगळी करण्यामध्ये कारण बचत गट आज म्हणजे ग्रामीण भागात असतील किंवा म्हणजे झोपडपट्टीत असतील हे बचत गटांचं कार्य मोठ्या प्रमाणात चालू असतं बरोबर म्हणजे ह्या महिला जरी शेतातल्या बऱ्या अशिक्षित असल्या तरी त्यांना जर आपण प्रॉपर सांगितलं की याचे फायदे काय तोटे काय तरी ह्या महिलांपर्यंत आपल्याला ह्या महिलांच्या माध्यमातून ते पूर्ण घरापर्यंत म्हणजे आपल्याला पोहोचता येते त्या बचत गटांच्याही माध्यमातून आम्ही स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने बचत गटांचं आम्ही ते स्पेशल त्यांच्यासाठी एक आम्ही कार्यशाळा आयोजित करतो त्याच्यात त्यांना मार्गदर्शन करतो हे का गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या तिथं राहता त्याच्याबरोबर त्या आजूबाजूच्या परिसरातही याचा प्रसार करा त्यांनाही हे करा त्या बचत गटांना आम्ही प्रोत्साहित करतो त्यांच्या त्यांच्यासाठी योजना ठेवली म्हणजे त्यांनाही जे बचत गट नक्कीच चांगलेच काम करतात त्यांनाही आपण प्रोत्साहित करतो खरंय खरंय सर मला वाटतं हा ना एकूण जगन्नाथाचा रथ आहे हे okay. जे काही स्वच्छता अभियान आहे हे hmm. एका दुसऱ्याचं किंवा शासनाचं किंवा कुठल्या तरी महानगरपालिकेचं नगरपालिकेचं जिल्हा परिषद असं हे काम नाहीये तर हे सगळ्यांनी मिळून पुढे नेण्याचं हे फार मोठं कार्य आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला प्रत्येकाचा हात लागणं फारच महत्वाचं hmm. आहे असं इथे कुठेतरी आम्हाला सांगायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळी कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम अवश्य प्रतिक्रिया कळवा या माध्यमातून आमचे माध्यम आहेत फेसबुक आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट डी ईमेल आय डी आहे सखी सह्याद्री ॲट जीमेल डॉट कॉम यूट्यूबवर हा कार्यक्रम आपण बघू शकता तो पत्ता आहे डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री आणि ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपण आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा सर आज आपण आलात आणि खरं तर खूप महत्वाचा विषय आहे हा hmm. आणि आपला अभिनंदन की आपल्याला सलग दोन वर्ष पारितोषिक मिळालेलं आहे नवी मुंबईला आणि लोकांचं आणि सर्व म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मुख्यत्वे लोकांचा सहभाग बरोबर आहे आणि हे सांगायचा उद्देश होता की जसं नवी मुंबईमध्ये लोकांच्या सहभागाने हे पारितोषिक मिळवलं त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी होऊ शकतं आणि पर्यायाने संपूर्ण देश आपला स्वच्छ होणं हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे आपण आला आणि खूप चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल सगी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते धन्यवाद मंडळी भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार